याच्या मधला पहिला जो टर्म आहे रिफ्रॅक्शन म्हणजे काय होते, तर बघा रिफ्रॅक्शन म्हणजे लाईट रे जेव्हा एका मिडियम पाहतो एका मिडियममधून दुसऱ्या मिडियममध्ये जात असेल, ठीक आहे, लाईट रे जेव्हा एका मिडियममधून दुसऱ्या मिडियममध्ये जात असेल आणि सोबत सोबत लाईटमध्ये जोर बेंडिंग होत असेल, किंवा याला असं पण म्हणतात चेंज इन डायरेक्शन, लाईट रे एका मिडियममधून दुसऱ्या मिडियममध्ये जाताना डायरेक्शन चेंज करत असेल तर त्याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. आता दुसरा मुद्दा आहे की लाईटमध्ये बेंडिंग होत आहे किंवा डायरेक्शन चेंज होत आहे याच्यामागचं रिझन काय आहे, तर याच्यामागचं रिझन असते चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी. तर लाईटची व्हेलॉसिटी चेंज झाली आणि त्याच्यामुळे लाईट रे जर बेंड होत असेल कधी, जेव्हा एका मिडियममधून दुसऱ्या मिडियममध्ये जात असेल तेव्हा लाईट रे बेंड होतं आहे, तर त्याला आपण काय म्हणतो रिफ्रॅक्शन म्हणतो. तर बघा लाईट रेमध्ये काय होतं आहे, आपण लिहिलं आहे की डायरेक्शन चेंज होत आहे, तर मी इथे लिहितो आहे डायरेक्शन चेंज. आणि जर म्हणलं डायरेक्शन चेंज कुणामुळे, तर मी इथे लिहितो आहे व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे, तर आपण लिहू शकतो व्हेलॉसिटी चेंज. तर व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे लाईटची डायरेक्शन चेंज झाली, ठीक आहे. आता व्हेलॉसिटी किंवा असं स्पीड म्हणलं तरी चालेल. तर हाच मुद्दा आहे स्पीड काय असते, लाईटची जी स्पीड आहे ही स्पीड काय असते, आणि मीडियम काय राहू शकतात, तर मीडियम राहू शकतात सॉलिड पण राहू शकते, लिक्विड पण राहू शकते आणि गॅस पण राहू शकते. तर हेच बघण्या की सॉलिडमध्ये लिक्विडमध्ये आणि गॅसमध्ये लाईटची स्पीड काय असते. तर जनरली लाईटची स्पीड व्हॅक्युममध्ये आपण घेतो 3 × 10^8 मीटर पर सेकंद, 300,000 किलोमीटर पर सेकंद अशी काही स्पीड आपण घेतो. बट गॅसमध्ये जर आलो तर गॅसमध्ये ही स्पीड असते मॅक्झिमम आणि सॉलिडमध्ये ही स्पीड जी आहे ही असते मिनिमम, आणि लिक्विडमध्ये जर आलो तर लिक्विडमध्ये असेल मीडियम किंवा मॉडरेट. तर लाईटची स्पीड जी आहे ती गॅसमध्ये जास्त असेल आणि सॉलिडमध्ये सगळ्यात कमी असेल, ठीक आहे. आता पुढचा एक पुन्हा लाईट हे आपण लिहिलं आहे की लाईट एका मिडियममधून दुसऱ्या मिडियममध्ये जात आहे तेव्हा बेंड होत आहे, तर मिडियमबद्दल पण बघून घेऊ आपण. तर मी इथं लिहितो आहे मीडियम. तर बघा वरती जसं आपण लिहिलं आहे तर हे मीडियम जे ना हे सॉलिड पण राहू शकते, लिक्विड पण राहू शकते आणि गॅस पण राहू शकते. बट याच्यामध्ये पर्टिक्युलरली दोन टाईपचे मीडियम आपण मेन्शन करतो आहे, एक असते डेन्सर मीडियम आणि एक असते रेअरर मीडियम. तर बघा डेन्सर मीडियम म्हणजे काय होतं, तर डेन्सर मीडियम म्हणजे डेन्सिटी याची असेल जास्त, याची डेन्सिटी असेल जास्त, आणि रेअरर मीडियम म्हणजे डेन्सिटी असेल कमी. एक्झाम्पल डेन्सिटी जास्त म्हणलं तर बघा हे जे पार्टिकल आहे हे पार्टिकल एकदम क्लोजली पॅक असतील, क्लोजली पॅक म्हणजे डेन्सिटी जास्त, आणि रेअरर म्हणजे डेन्सिटी कमी, तर हे जे पार्टिकल आहेत हे लूजली पॅक्ड असतील. तर इथं बघाल डेन्सिटी कमी आणि इथं बघाल तर डेन्सिटी काय जास्त आहे. तर ज्या मीडियमची डेन्सिटी जास्त असते तो झाला डेन्सर मीडियम, आणि ज्या मीडियमची डेन्सिटी कमी असते तो झाला रेअरर मीडियम. आय होप डेन्सर आणि रेअरर तुम्हाला समजलं असेल. पुन्हा आता याचे काही एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल मी एक्झाम्पल घेतला, एक घेतला एअर आणि एक घेतला आहे ग्लास. तर सेम आपल्याला माहिती आहे की एअरमधले जे पार्टिकल आहेत हे थोडेसे दूर दूर असतात ॲज कम्पेअर टू ग्लास, ग्लासमध्ये जे पार्टिकल आहेत ते एकदम जवळजवळ असतात. तर या कंडिशनमध्ये ग्लास काय झाला, या कंडिशनमध्ये ग्लास झाला डेन्सर मीडियम आणि एअर काय झाला रेअरर मीडियम, ठीक आहे. तर ग्लास झाला डेन्सर आणि एअर झाला रेअरर मीडियम. आता मीडियम टू मीडियम लाईट जेव्हा जाते तेव्हा लाईट रे बेंड होते, तर कसं कसं, तर याचे तीन केसेस आपण घेणार आहोत. तिन्ही केसेस मी खाली लिहिते, खाली काढतोय बघा. मध्ये हा जो रेज आहे जो की येत आहे याला आपण म्हणतो इन्सिडंट रेज, हा येत आहे एअर मीडियममधून आणि हे जे स्लॅब आहे हे झालं ग्लासचं स्लॅब. तर एअर म्हणजे रेअरर झाला आणि ग्लास म्हणजे काय झालं डेन्सर. तर मी इथे लिहू शकतो लाईट रे कसा येत आहे रेअरर पासून डेन्सरमध्ये. सेम सिनारिओ सेकंड केसमध्ये ग्लासमधून म्हणजे डेन्सरमधून रेअररमध्ये जात आहे, तर मी इथे लिहितो आहे डेन्सर टू रेअरर, ठीक आहे. तर दोन सिनारिओ, थर्ड सिनारिओ पण बघून घेऊ. तर पहिल्या सिनारिओमध्ये बघा लाईट रे जो आहे तो येत आहे. आता हा लाईट रे जो आहे हा नॉर्मली असं जायला पाहिजे होता, ठीक आहे, सरळ सरळ जायला पाहिजे होता. बट ज्या ठिकाणी लाईट रे आदळतो हा वाला जो पॉईंट जो मी रेडनी मार्क केला याला म्हणतात पॉईंट ऑफ इन्सिडन्स. आणि ज्या पॉईंट ऑफ इन्सिडन्सवर लाईट रे आदळतो तिथून जर परपेंडिक्युलर काढलं जे की येलोनी काढला आहे तर याला म्हणतो आपण नॉर्मल, ठीक आहे. सेम इथं पण काढून घेऊ हा रेड पॉईंट आणि हा झाला नॉर्मल. तर रेअरमधून डेन्सरमध्ये जेव्हा लाईट येत आहे तेव्हा तो सरळ सरळ असं जायला पाहिजे होता,
बट तो लाइट रे डेविएट होते आणि तो लाईट रे जो आहे तो समथिंग लाईक असं जाते. तर आता याच्यामध्ये बघा, लाईट रे हा असा जायला पाहिजे होता बट हा जात आहे असं, म्हणजे झालं काय, लाईट रे बेंड झाला आहे. आणि बेंडिंग कशी झाली आहे, तर इथं झालं आहे टुवर्ड्स नॉर्मल. तर मी इथं लिहितो आहे टुवर्ड्स नॉर्मल, नॉर्मलकडे लाईटचं बेंडिंग झालं आहे. सेम दुसरा सिनेरियो घेऊ, दुसऱ्या सिनेरियोमध्ये जस्ट हे जो रिव्हर्स आहे, लाईट रे जो आहे तो डेन्सरकडून रेअरकडे जात आहे. याच्यामध्ये पण सेम, हा जो लाईट रे आहे हा असा सरळ सरळ जायला पाहिजे होता बट इथं पण लाईट बँड होते. आणि हा लाईट बँड होऊन समथिंग लाईक असं येते की हा जो आहे हा पुश केला जात आहे अवे फ्रॉम द नॉर्मल. तर मी इथं लिहितो आहे हा जो लाईट रे जो आहे हा काय झाला आहे, अवे फ्रॉम द नॉर्मल. हे लिहिलं मी अवे फ्रॉम नॉर्मल. थर्ड सिनेरियो बघा, थर्ड सिनेरियोमध्ये काय आहे की लाईट रे नॉर्मली आला आहे, परपेंडिक्युलर नॉर्मल असते आणि त्या नॉर्मलवरच लाईट रे आला आहे. तर इथं हा जो लाईट रे आहे हा लाईट रे अनडेविएटेड होऊनच पास होते, म्हणजे डेविएशन होत नाही ना पास होत, आणि हा सरळ सरळ असंच येईल. तर इथं ऑब्व्हियसली इथं बेंडिंग झाली नाही आहे, म्हणजे याला मी म्हणू शकतो नो रिफ्रॅक्शन, इथं रिफ्रॅक्शन होत नाही. ठीक आहे, तर इन्सिडंट अँगल समजा 90 डिग्री असेल तर रिफ्रॅक्शन होत नाही. इथं रिफ्रॅक्शन झालं आहे आणि इथं पण रिफ्रॅक्शन झालं आहे. तर हे दोन सिनारिओ महत्त्वाचं आहे. लाईट रे जेव्हा रेअरकडून डेन्सरकडे येईल, लाईट रे जेव्हा रेअरकडून डेन्सरकडे येईल तेव्हा टुवर्ड्स नॉर्मल बँड होते, आणि लाईट रे जेव्हा डेन्सरकडून रेअरकडे येईल तेव्हा नॉर्मल अवे फ्रॉम द नॉर्मल बँड होत आहे.